शरद पवार कुठेही जाऊ शकतात. शरद पवाराला काही हा नवीन प्रयोग नाही आहे. शरद पवारने केलेला हा पहिला प्रयोग नाही आहे. तर त्यांना कुठे जायचं हे त्यांच्या मनात आलं त्या टायमाला ते ठरवतात. आणि त्यांचे काही जे काही नेते आहेत जे आज सांगतायत की अशी कोणताही प्रस्ताव आमच्या समोर नव्हता, आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, याचाच अर्थ असा आहे की याच्या विरोधातच लवकरच ते काँग्रेसमध्ये विलीन होतील असं एकंदर स्थिती आहे. कारण राष्ट्रवादीकडे आता नेते राहिलेले नाहीत ना काँग्रेसकडे राहिले नाहीत. मग आता ह्या पक्षाचं नेतृत्व कोण करेल? तर ही संधी आहे असं समजून शरद पवार काँग्रेसच्या बरोबर विलीन होतील असे एक सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे. शेतकऱ्याच्या मागण्या या काही प्रमाणात रास्त पण आहेत. सरकारने त्याच्यावर विचार जरूर केला पाहिजे. जेव्हा लाखो शेतकरी रस्त्यावर येतात त्या टायमाला त्यांच्या भावना या समजून घेतल्या पाहिजे. हा एक माणूस नाही तर अनेक अनेक लोक, जवळपास 200 संघटनाचे लोक जर रस्त्यावर आलेत तर याबद्दल सरकारने सुद्धा सहानुभूतीने विचार करावा असं आमचं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.